नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे गेल्या एक वर्षापासून मूर्तिजापूर येथील समाजसेवक रवी राठी हे येथील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जेवणाचा वाटप करतात. आज महावॉईस न्यूज चॅनलचे तालुका प्रतिनिधी नरेंद्र खवले यांच्या पत्नी सौकृपा नरेंद्र खवले यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी आज लक्ष्मीबाई देशमुख शासकीय रुग्णालय मूर्तिजापूर येथे श्री संत गाडगेबाबा अन्नपूर्णा सेवा समितीद्वारे राबविण्यात येणाऱ्या दररोज अन्न वाटपाच्या उपक्रमाला सौकृपा नरेंद्र खवले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आणि मित्रमंडळींनी सदिच्छा भेट दिली आणि स्वहस्ते अन्नदानाचा कार्यक्रम पार पाडला आणि वाढदिवस साजरा केला. यावेळी काही रुग्णांनी आपले मत व्यक्त केले. आमच्या आशीर्वादाने खूप आनंद करणार. कुणी नाही, पोरं नाही, बाळा नाही, कुणी नाही, दोन्ही अपंग, दोन्ही पोरं मरून पावले माझ्यावाले, मला कोणच नाही. आमचे खूप गेले आहे, अन्नाचे शब्द खूप गेले आहे आमच्या. अरे काय करू मग मी, ते तरी पायाला जखमा झाल्या, भीक मागतो तो पोटाला खातो, काय करू मग मी. बाई पोटाला नाही, खायला प्यायला नाही भेटत, काय नाही भेटत, पगार दोन दोन चार चार महिने भेटत नाही, काय करू मी. अपंग लोक आहे, तू दोघही अपंग आहे, आम्ही दोन्ही पोरं म्हणून पावले साहेब आमचे. जवळपास 1.5 वर्षापासून चालू आहे आणि अविरत चालू आहे, एकही दिवस खाडा नाही आहे. आज रेग्युलर 100 लोकांचं जेवण इथे राहते सरकारी बाबाने, पेशंटचे नातेवाईक शैली, आणि याच्यात कधी आम्ही खाडा पडलो नाही. जेवणही चांगली क्वालिटीचं आम्ही देतो, रोटी आणि सब्जी जे आपणही जेवण करू शकतो. आम्ही 2-3 वेळा जेवण करून खायला आहे, सब्जी आणि रोटी आहे, याच्यात चांगली क्वालिटी सब्जी रोटी आहे. आम्ही स्वतः जेवण करून 2-3 वेळा पाहिला. आता 1.5 वर्षापासून चालू आहे आणि हे चालूच राहणार, कारण लोकांचा आशीर्वाद भेटून राहिला. हे गरीब लोक आहे, इथे जे गरीब लोक जेवण करायला येतात ते आशीर्वाद देतात, चांगला 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 मनापासून चांगला वाटून राहिला. तर हे चालूच राहणार, हे देवधर्माचं काम आहे, ते हमेशा चालू राहणार.